नमस्कार मित्रांनो मी पवन बिरुटे स्वागत आहे आपल्या एम फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत विषय संपूर्ण माहिती तर पूर्ण व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आजचा पहिला प्रश्न बघूयात महाराष्ट्रामध्ये किती औष्णिक विद्युत केंद्र आहे ऑप्शन ए आठ ऑप्शन बी नऊ ऑप्शन सी दहा ऑप्शन डी अकरा याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी दहा प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रामध्ये कोणत्या औष्णिक विद्युत केंद्राची क्षमता सर्वात जास्त आहे ऑप्शन ए कोराडी ऑप्शन बी बल्ल्हारपूर ऑप्शन सी खापरखेडा ऑप्शन डी पारस याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए कोराडी प्रश्न क्रमांक तिसरा खाली औष्णिक विद्युत केंद्र आणि जिल्हा दिल्ला आहे यातील चुकीची जोडी ओळखा इथे आहे केंद्र इकडे आहे जिल्हा येमध्ये आहे डहाणू ठाणे बीचं आहे एकलहरे नाशिक सीचा आहे पारस अकोला डीचा आहे खापरखेडा नागपूर याच्यामधील जे चुकीचं ऑप्शन आहे ते आहे ऑप्शन क्रमांक आहे डहाणू इथे ठाणे नाही तर इथे आहे पालघर प्रश्न क्रमांक तिसरा खाली औष्णिक विद्युत केंद्र आणि जिल्हा यांची चुकीची जोडी ओळखा इथे आहे केंद्र इकडे आहे जिल्हा येमध्ये आहे डहाणू ठाणे बी एकलहरे नाशिक सी पारस अकोला डी खापरखेडा नागपूर याच्यामध्ये ऑप्शन एमध्ये आहे फक्त ए ऑप्शन बीमध्ये फक्त डी ऑप्शन तीनमध्ये आहे सी डी ऑप्शन चारमध्ये यापैकी नाही तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक एक फक्त एक ही चोडी चुकीची आहे कारण की डहाणू हे ठाण्यामध्ये नसून पालघर जिल्ह्यात आहे पालघर प्रश्न क्रमांक चार खा खालीलपैकी कोणत्या औष्णिक विद्युत केंद्रातील वीज पुरवठा गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्याला पुरवली जाते महत्त्वाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या औष्णिक विद्युत केंद्राची वीज पुरवठा गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्याला पुरवली जाते ऑप्शन ए e, बल्लारपूर ऑप्शन बी दुर्गापूर ऑप्शन सी खापरखेडा ऑप्शन डी फेकरी याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी दुर्गापूर दुर्गापूर येथील औष्णिक वीज केंद्राची क्षमता आठशे चाळीस मॅगावॅट इतकी आहे या केंद्रातील वीज चंद्रपूर गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्याला पुरवली जाते प्रश्न क्रमांक पाच कोराडे हा औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्रातील सर्वात मोठा विद्युत केंद्र असून याची विद्युत निर्मिती क्षमता किती मॅगावॅट आहे ऑप्शन ए अठराशे मेगावॅट ऑप्शन बी चोवीसशे मेगावॅट ऑप्शन तीन चौदाशे मेगावॅट ऑप्शन चार आहे अकराशे मॅगावॅट याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार अकराशे मॅगावॅट प्रश्न क्रमांक सहा नागपूर जिल्ह्यात किती औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्प आहेत ऑप्शन ए एक ऑप्शन बी दोन ऑप्शन तीन तीन ऑप्शन चार आहे चार तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन याचं विश्लेषण बघूयात नागपूरमध्ये दोन औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत कोराडी हा सर्वात मोठा प्रकल्प असून त्याची विद्युत निर्मिती क्षमता अकराशे मॅगावॅट आहे नागपूरमधील दुसरा विद्युत केंद्र खापरखेडा आहे याची विद्युत निर्मिती क्षमता चारशे पंचवीस मॅगावॅट आहे प्रश्न क्रमांक सात विजेवरील रेल्वे इंजिन चालवण्यासाठी कोणत्या औष्णिक विद्युत केंद्राचा वापर केला जातो ऑप्शन ए चोला ऑप्शन बी फेकरी ऑप्शन सी पारस ऑप्शन डी कोराडी तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी फेकरी चला तर याचं विश्लेषण बघूयात जळगाव जिल्ह्यात भुसावळजवळ येथे औष्णिक वीज, वीज निर्मिती केंद्र आहे या केंद्राची विद्युत निर्मिती क्षमता चारशे त्र्याऐंशी मॅगावॅट इतकी आहे येथील वीज जळगाव जिल्ह्यात पुरवली जाते व विजेवरील रेल्वे इंजन चालवण्यासाठी येथील विजेचा वापर होतो प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात औष्णिक वीज केंद्र नाही ऑप्शन ए नागपूर ऑप्शन बी चंद्रपूर ऑप्शन सी भंडारा ऑप्शन डी बीड याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी भंडारा आता आपण बघू कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आहेत पालघर जिल्ह्यात डहाणू था येथे आहे ठाणे जिल्ह्यात चोला व तुर्भे नाशिक जिल्ह्यात एकलहरे जळगाव जिल्ह्यात फेकरी बीड जिल्ह्यात परळी अकोला जिल्ह्यात पारस नागपूरमध्ये कोराडे व खाफरखेडा चंद्रपूर ज... मध्ये दुर्गापूर इथे बल्लारपूर आहे बल्लारपूर मुंबई मध्ये तुर्बे ट्रॉम्बे आयोग याच्यामध्ये जोड्या विचारू शकता आणि या अगोदर पण जोड्या विचारलेला आहे सो so, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे लक्षात परत एकदा रिवाईज करा पालघर जिल्ह्यात डहाणू ठाणे चोला व तुर्बे नाशिक एकलहरे जळगाव फेकरी बीड परळी अकोला पारस नागपूरमध्ये कोराडे व खापरखेडा चंद्रपूर दुर्गापूर व बल्लारपूर मुंबईनगरमध्ये आहे तुर्बे आयोग डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतो की एकलहरे हा कुठे आहे फेकरी कुठे आहे परळी कुठे आहे किंवा असा प्रश्न विचारू शकतो की एकलहरे कशाशी संबंधित आहे वीज निर्मिती औष्णिक वीज निर्मिती किंवा जल प्रकल्प पवन ऊर्जा तर कशासाठी प्रसिद्ध आहे औष्णिक वीज निर्मिती प्रश्न क्रमांक नऊ ठाणे जिल्ह्यातील चोला येथील औष्णिक विद्युत निर्मितीसाठी कोणत्या जिल्ह्यातून दगडी कोळसाचा पुरवठा होत नाही विचारला इथं ऑप्शन ए राजस्थान ऑप्शन बी मध्य प्रदेश ऑप्शन सी झारखंड ऑप्शन डी ओडिसा तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ये राजस्थानमधून होत नाही तर चोला या औष्णिक विद्युत निर्मितीसाठी मध्य प्रदेश झारखंड आणि ओडिसा या तीन राज्यातून कोळशाचा पुरवठा होतो प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा इथे आहे औष्णिक केंद्र इकडे आहे विद्युत निर्मिती क्षमता मध्ये आहे बल्लारपूर एक हजार मॅगाव्हॅट बीच आहे दुर्गापूर आठशे चाळीस मॅगाव्हॅट सीचा आहे परळी दोनशे सत्तर मॅगाव्हॅट डीचं आहे चोला आठशे सदतीस मॅगाव्हॅट तर याच्यामध्ये जी चुकीची जोडी आहे ती आहे चोला आठशे सदोतीस मॅगाव्हॅट तर बघू आपण विश्लेषण आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी किती मॅगावॅट आहेत इकडे आहे बल्लारपूर एक हजार मॅगाव्हॅट दुर्गापूर आठशे चाळीस मॅगावॅट खापरखेडा इथे आहे चारशे पंचवीस मॅगावॅट परळी इथे दोनशे सत्तर मॅगावॅट चोला येथे शहाण्णव मेगावाट तुर्भे आठशे सदोतीस मॅगाव्हॅट एकलहरे नऊशे दहा मॅगावॅट फेकरी चारशे त्रेचाळीस मॅगावॅट आणि जे सर्वात मोठं आहे ते आहे कोराडे कोराडीचा आहे अकराशे मॅगावॅट महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र आहे आयोग याच्यामध्ये प्रश्न जोड्या लावामध्ये विचारू शकतो सो हा पॉईंट नीट लक्षात असू द्या मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद